शिवसेनेने 12 आमदारांचं सदस्यत्व रद्द करण्याच्या हालचाली सुरू केल्यात, त्यामुळे भाजपने आता कायदे तज्ज्ञांची मतं जाणून घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। त्या अनुषंगाने विरोधी पक्षनेत्यांच्या शासकीय बंगल्यावर देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांच्यात चर्चा झाली। तर शिवसेनेच्या मागणीनुसार 12 आमदारांचं निलंबन झालं किंवा त्यांची आमदारकी रद्द झाली तर काय या शक्यतेवर दोघांमध्ये चर्चा होत असल्याचं समजतंय। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे, फडणवीस आणि शेलार यांच्यामध्ये चर्चा होत असल्याची माहिती आहे। कायदेशीर बाबी तपासण्यासाठी ही चर्चा झाल्याची माहिती समोर येते। दरम्यान आताची ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल ती म्हणजे सेनेचे गटनेते हे अजय चौधरीच राहणार आहेत, ज्यांचं नाव शिवसेना पक्षप्रमुखांकडून देण्यात आलं आहे। प्रतोदपदावर सुद्धा इथं प्रभूच असतील, कारण शिवसेना पक्षप्रमुखांकडून ते नाव देण्यात आलंय। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत लाईव्ह जोडले गेले आहेत। सुशांत, काय सांगाल, जे विधानसभा उपाध्यक्ष आहेत त्यांनी त्याच नावांवर शिक्कामोर्तब केल्याचं पाहायला मिळतंय। जी नावं शिवसेना पक्ष प्रमुखांकडून आली होती त्यामुळे आता शिंदे गटातून काही माहिती समोर येते का? नक्कीच, आपण बघतोय राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलेला। आपण बघतोय एकीकडे शिवसेना आक्रमक झालेली असताना दुसरीकडे सागरवर देखील महत्त्वपूर्ण बैठक होते। आपण बघतोय काल नरहरी झिरवळ यांना शिवसेनेकडून पत्र पाठवण्यात आलं होतं, एकनाथ शिंदे यांच्यासह 12 जणांचं निलंबन करण्यात यावं अशी मागणी जी आहे या पत्राद्वारे केली होती। आणि जर तशा पत्राला जर तशा त्या पत्रानुसार जर या आमदारांचं निलंबन झालं तर पुढची पुढची अनेक पेच निर्माण होत आहेत आणि या हे कसे सामोरे करायचे ते कायदे तज्ज्ञ जे आहेत त्यांचे सल्ला घेतला जातो। आणि आपण बघतो त्याचसाठी वकील असलेले आशिष शेलार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे चर्चा करतायत। जर काही तांत्रिक बाबी निर्माण झाल्या, काही कायदेशीर पेच जर निर्माण झाले तर त्याला कशा पद्धतीने उत्तर द्यावं, कारण आपण बघतोय अशाच पद्धतीचं एकदा पेच भाजपच्या 12 आमदारांचं ज्यावेळी निलंबन झालं होतं त्यावेळी अशाच पद्धतीचा तोडगा निघाला होता। आणि आपण बघतोय या दरम्यान आपण पाहिलं तर आशिष शेलार हे स्वतः वकील आहेत, त्यांना कायद्याचं ज्ञान आहे, त्यामुळे जर एकनाथ शिंदे गटातील 12 आमदारांचं निलंबन झालं पत्रानुसार तर त्याला पुढे कशा पद्धतीने सामोरं जावं याची रणनीती आखली जाते। आणि आपण बघतोय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस काल दिल्लीत ठाण मांडून बसले होते आणि ते आज सकाळी सागरवर आले आणि त्यानंतर त्यांनी आशिष शेलार यांना बोलावून घेतलं, कारण ज्या कालपासून महाविकास आघाडीकडून विशेषतः शिवसेनेकडून हालचाली सुरू झालेल्या आहेत त्यावर बारकाईने लक्ष स्वतः देवेंद्र फडणवीस असतील आशिष शेलार असतील हे ठेवून आहेत, त्यामुळे येत्या काळात जर शिवसेनेकडून काय ॲक्शन झाली तर त्याला त्याच पद्धतीने उत्तर देण्यासाठी खऱ्या अर्थाने सागरवर रणनीती आखली जाते। निश्चित, सुशांत मात्र एक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय, तो म्हणजे चंद्रकांत पाटील सुद्धा म्हणत आहेत की आम्ही याच्यावर प्रतिक्रिया देणार नाही, थेट प्रतिक्रिया भाजपकडून येत नाही, मात्र ह्या ज्या हालचालींची माहिती सूत्रांकडून मिळते त्यावरून असं म्हणता येईल का की पडद्या मागून या हालचाली सुरू आहेत दक्षतेसाठी? नक्कीच, आपण बघतोय ज्यावेळी 2019 अजित पवार आणि मुख्य देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी घेतला आणि तो काही काळातच आपण बघतोय ते सरकार बरखास्त करावं लागलं, त्यामुळे यावेळी आपण बघतोय सावध भूमिका भाजपकडून घेतली जात आहे, कोणतीही प्रतिक्रिया भाजपचे नेते देत नाहीत, मात्र पडद्या मागून बऱ्याच हालचाली सुरू आहेत, दिल्लीतून बऱ्याच हालचाली सुरू आहेत। सुशांत, तुमच्याकडे आपण येणार आहोत, दरम्यान एक मोठी अपडेट आपल्याकडे येते त्यावर जाऊयात।